लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयूनं भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी पाठिंब्याचं पत्र सोपवलं. चंद्रबाबू नायडू आणि नितीशकुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठा दिलासा मिळाला असणार हे नक्की आहे. कारण काल लागलेल्या निकालात भाजपसह एनडीएला 293 जागा मिळाल्यात, तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्यात. त्यामुळे जर इंडिया आघाडीनं साथ घातली तर चंद्रबाबू आणि नितीशकुमार त्यांचा इतिहास पाहता पलटी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल झालेल्या मोजणीमध्ये भाजपला 240 तर एनडीएला 293 जागा मिळाल्यात, तर दुसरीकडे काँग्रेसला 99 तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्यात. बहुमतासाठी इंडिया आघाडीला लागणारी खासदारांची संख्या जास्त नाही. अशात इंडिया आघाडीकडूनही फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं हे टाळण्यासाठी भाजप सावध पावलं उचलत आहे. दरम्यान एनडीएची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीनंतर एनडीएचे नेते राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे औपचारिक राजीनामा दिला आहे. दरम्यान राष्ट्रपतींनी नुकतीच 17वी लोकसभा भंग केली आहे, त्यामुळे लवकरच नवं सरकार अस्तित्वात येणार आहे. आज दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेतेही उपस्थित होते. महाराष्ट्रात शिवसेनेने 7 तर राष्ट्रवादीने 1 जागा जिंकली आहे. एनडीएमध्ये तेलुगू देसम पक्ष हा भाजपनंतरचा दुसरा सर्वात मोठा घटक पक्ष आहे. त्यांचे ज्येष्ठ नेते कनक मेडला रवींद्र कुमार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की आंध्र प्रदेशातील भाजप आणि जनसेना यांच्यासोबत आम्ही निवडणुकीपूर्वीच युती केली होती, त्यामुळे आम्ही एनडीएमध्येच राहणार आहे. मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.